नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मान्सूनची माघारी 13-23 दरम्यान एका दिवसाआड पाऊस, आठवड्याभराच्या कालावधीत एक दिवसाआड कुठे कुठे पाऊस येईल, त्यानंतर पाऊस पूर्णपणे माघारी फिरला असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शहरासह जिल्ह्यात काही गावं काही दिवसापासून असह्य उकाडा जाणवत आहे। ऑक्टोबर हिटमुळे अशी स्थिती असली तरी ढगाळ वातावरण आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात मान्सूनची माघार 13-20 ऑक्टोबर दरम्यान आहे। त्या कालावधीत काही ठिकाणी जोरदार वादळाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर वरील आठवड्याभराच्या कालावधीत एक आठवडा दिवसाआड कुठे कुठे पाऊस येईल, त्यानंतर पाऊस पूर्णपणे माघारी परतला असेल असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे। अरबी समुद्राच्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे। 9-11 दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र या कालावधीत पाऊस झाला नाही। मात्र आज सकाळपासूनच आकाश ढगाळ वातावरण होते। कमी दाबाचा पट्ट्याचा परिणाम, चित्रा नक्षत्राचा परिणाम व माघारी मान्सूनचा अशा तिन्ही बाबी आता एकत्र झाल्याने 13-20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एका दिवसाआड पावसाचा अंदाज आहे। ऑक्टोबर हीट दिवसा समजू शकता, मात्र रात्रीही पंखे कूलर लावल्यावरही उकाडा होतोच आहे, यामुळे पावसाची दाट शक्यता आहे। एक दिवसाआड पाऊस होण्याची शक्यता असल्याने ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी वातावरणात गारवा निर्माण होईल, ज्या दिवशी पाऊस पडणार नाही त्या दिवशी पुन्हा उकाडा जाणवेल अशी ही माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना शेतीमाल सुरक्षित ठेवावा। माघारीची पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, मका काढून ठेवला असेल तर तो पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा। जर पीक परिपक्व झाले असेल तर काढून घ्यावे, जेणेकरून माघारीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यास मदत होईल असे आवाहन देखील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले। माघारीचा मान्सून मंगळवारपासून सुरू होईल, 20 ऑक्टोबरपर्यंत तो राहील। यातच काही ठिकाणी वादळासह पाऊस होईल व चित्रा नक्षत्राचा हा पाऊस असेल। तर मान्सूनची माघारी बघा, 13-20 दरम्यान एक दिवसाआड पाऊस, आठवड्याभराच्या कालावधीत एक दिवसाआड कुठे कुठे पाऊस येईल, त्यानंतर पाऊस पूर्णपणे माघार घेण्याची अंदाज आहे। तर मित्रांनो बघा, माघारीचा मान्सून मंगळवारपासून सुरू होईल, 20 ऑक्टोबरपर्यंत तो राहील। यात काही ठिकाणी वादळीचा पाऊस, चित्रा नक्षत्राचा हा पाऊस असेल। अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने तयार केला आहे। महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता। 9-11 दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजही होता, मात्र या कालावधीत पाऊस झाला नाही। मात्र आज सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण होते। कमी दाबाचा पट्ट्याचा परिणाम आणि चित्र नक्षत्राचा परिणाम व माघारी मान्सूनचा अशा तिन्ही बाबी एकत्रित झाल्याने 13-20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एक दिवसाआड पावसाचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।